प्रत्येक शहराचा इतिहास हा त्याच्या कार्यावर, प्रकृतीवर आणि तेथील माणसांवर अवलंबून असतो. आज मी तुम्हाला त्या शहराबद्दल काही माहिती सांगणार आहे. ते शहर म्हणजे बार्शी. रॉकी जो या शहरातील सगळ्यात नामांकित चांगला गुंड होता, मी त्याला चांगलं का म्हणलं हे गरजेचं नाही. गरजेचं हे आहे की तो अन्यायाचा नाश करत होता. या शहरातील प्रत्येक काळे धंदे या आपल्या स्टोरीच्या विलनने बंद केले. आणि एक दिवस थांबरे, काय इकडे कुठं चाललाय? इकडे रॉकी कुठं आहे? ए कोण रे तू? रॉकीच्या एरियामध्ये येऊन रॉकीला विचारा लागला तू? ए तू कोण आहे? सर मी रिपोर्टर आहे, स्वप्निक चॅनल कडून आलोय. सरांची मला मुलाखत घ्यायची होती. ए रॉकी भाईचं नाव तिथेच घ्यायचं, नाहीतर आलाय स्वतःच्या मर्जीनं जातील आमच्या मर्जीनं. ते बिचार खांद्यावर. हो हो हो, रॉकी कुठं आहे? आमच्या रॉकी भाईला रॉकी भाईच म्हणायचं. रॉकी भाई जरा माग बघ काय दिसतय. अरे इकडे तिकडे काय बघायला लागलाय? एक काम कर, सरळ जा, समोरच बसत आपले रॉकी भाई. रॉकी भाई काय शिक्षा मार झाला हो तुम्ही? सर 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 कोण आहे रे? ओळखतो का तू याला? कोण रे तू? रॉकी भाई मी रिपोर्टर आहे, स्वप्निक चॅनलमधून आलो आहे. तुमची मुलाखत घ्यायची मला. सर मला काही तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, त्याची तुम्ही उत्तर द्याल का? काय 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 म्हणला तू? काही प्रश्न विचारायचे मला. मला प्रश्न विचारायला तू का माझा सरफिर लागून गेला काय? नाही सर तसं. सर मला एक आर्टिकल छापायचंय, ते तुमच्या किस्स्यांवर अवलंबून असणार आहे. रॉकी भाई मला तुमची स्टोरी पाहिजे, तुमच्या गँग वॉर मधल्या प्रत्येकाचे डिटेल्स पाहिजे.
रॉकी भाई नाही नाही रॉकी भाई रॉकी भाई काय माझं डोकं सटकायच्या आधी तू निघ नाही बघ तू मुलाखत म्हणलं भाई आधीच माझं डोकं सटकलंय जर तुला काय झालं ना नाही नाही रॉकी भाई तर त्याचा जिम्मेदार मी नसेल सांगायला भाई नाही रॉकी भाई नाही निघायचं इथून तुमचं बालपण कसं होतं तुमचे आई वडील कसे होते बिट्टू तुम्हाला कशी भेटली आणि तुमचा सूर्या भाई मित्र त्याचं काय झालं चल मी तुला माझ्या लाईफ मधली सगळी खरी स्टोरी सांगतो ए रिपोर्टर रिपोर्टरच आहे ना तू खरं सांग हो रॉकी भाई माझं लहानपण काढून मला इमोशनल केलं बेटे डोळ्यात पाणी आलं त्याच्या यायला सॉरी सर ए सर वर काय नाही ओनली रॉकी भाई समजलं मी एका सर्वसामान्य फॅमिलीतला मुलगा होतो रोज शाळेत जाणं मित्रांसोबत खेळणं बागडणं माझं त्याचं तेव्हा नाव निखिल यशवंत सूर्यवंशी होतं आणि माझी आई माझ्यावर खूप प्रेम करायची
हीच ती जमीन, ही जमीन आपल्या ताब्यात घ्यायची. ह्याचा मालक माजल्यासारखा करतोय, ह्याला खतम करून टाकू. आपण ह्या मालकाला 3-4 वेळा सांगू सुद्धा ही काय आपल्याला जमीन ताब्यात दिली नाही. ह्याचं काय करायचं बघा भाऊ स्वतः. साम दाम दंड भेद आता बाजल, त्याला काय माहित नाही का जेकेचे माणसं कशी असतात. बाजल ते नाटक जिथल्या तिथे करून टाका कार्यक्रम. आलं का नाही लक्षात मी बोललेलं? बॉस ही जमीन कशी ताब्यात घेतो ना हे तुम्ही बघाच. तुम्हाला काय माहित नाही जेकेचे माणसं कसे असते आपल्या, त्याला तिथल्या तिथं टाकवायची ताकद तुम्हाला कळत नाही काय? आपली इमेज कमी नाही झाली पाहिजे, जिथल्या तिथं कार्यक्रम झाला पाहिजे. अलग ना लक्षात, बरोबर समजलं नाही तुला? म्हणे तू त्याला समजून सांगितलं तरी त्याने ऐकलं नाही, दमकून सांगितलं तरी ऐकलं नाही. शेवटी तुमच्या दोघाला पर्याय मार्ग माहित आहे काय करायचं असतो ते, मी सांगायची गरज नाही. चला चला बस